ते लिडर्स एकामेकाचे एक 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 इश्यूज घेवन उलयता. सो ते इश्यूज लिडर्सांक विचारपाचो आमचो हक्क. लोकांनी आमचे मेरेन कितलेशे प्रश्न पावयले आसात जे तुमकां आमी ऑलरेडी दाखयल्या, लोकांचे म्हणणे तुमकां दाखयल्या. आतां सद्या हांव मांद्र्या मतदारसंघान मेन मांद्रे मार्केटान जंय एम जी पीचें ऑफीस आहा आनी जीत आरोलकर जो एम जी पीचो कँडिडेट म्हणून इतले दीस जे भोंवता त्या जीत आरोलकराच्या ऑफिसान आमी आहा आनी आतां तेजे कडेन आमी विचारुया लोकांनी जे आमकां सांगिल्लें तेजो फिडबॅक. जीत बाब येवकार तुमकां सगळ्यांक. नमस्कार. फस्ट प्रश्न म्हणजे एम जी पीचेर ठाम मत आसा काय कितें? तिकीट मेळटलीच फाल्यां जर अलायन्स जाल्यार एम जी पीचे बी जे पी बरोबर जाल्यार तुमकां हांगा तिकीट मेळपाचे चान्सीस ना, देन वॉट वील बी युअर स्टँड? पळय, एम जी पार्टी कडेन आनी ते सिनियर लिडर्सां कडेन उलोवनूच आमी डिसिजन हें घेतलां आनी त्या डिसिजनाचेर मागीर आमी कन्फर्म केलो की आमी एम जीचेर लढयतले म्हणून. सो ह्यो विशय खंयच ना की अलायन्स जातलो ह्यो विशय येवचोच ना, कित्याक ऑलरेडी आमच्या पार्टी लिडर्स जावं पार्टी सेंट्रल कमिटीन फिक्स केल्ले आहा की बी जे पी कडेन हें अलायन्स जावचें ना आनी बी जे पीच्या अगेन्स्टूच आमी कॅम्पेनिंग करून इलेक्शनाक वयतले. आमी खुबदां पळयलां हेच्या पयलीं सुद्दां इलेक्शनाच्या पयलीं खुबशे कमिटमेंट जाल्या आनी इलेक्शना मागीरूय कमिटमेंट गेल्या. सो आमी बी जे पी बरोबर आसचेच ना, जावचेच ना म्हणून कितलेशे पार्टी बी जे पी बरोबर गेल्या. फायनली इज द रुलींग. जर समजा बाय 1% धरुया, 99% जावचें ना, 1% जालें जाल्यार यू वील नॉट कॉन्टेस्ट? 100% हांव कॉन्टेस्ट करतलो, कित्याक मांद्र्याच्या जनतेन आयज एक्सेप्ट केला म्हाका. स म्हयन्यांनी जर इतले ते एक्सेप्ट करूं शकता, गेली 2.5 वर्सां हांव काम करता आनी दीस रात काम करता, आमदार जितले करना तितले म्हाज्या ऑफिसांतल्यान काम जाता. सो म्हाका अशें दिसना की पार्टी पळोवन आयज काल वोटींग जाता, मनीस पळोवन जातात, कँडिडेट कोण आसा आनी तो केपेबल आसा काम करपाचें हें पळोवन वोटींग जातली. म्हाका दिसता बाय इलेक्शनाकूय तुमी पळयलें आसतलें की तेंच्यांनी 20 वर्सांनी खंय तरी इंडिपेंडंटाक वोटींग केल्या, तो हिस्ट्री मांद्र्यान इंडिपेंडंट इतली वोटींग केल्या. मे बी हांव फेल जायत हांव तेतून, पूण तितून शिकोकूय खूब मेळ्ळां. सो म्हाका दिसना पार्टी म्हणून आयज स्पेशली यूथ पार्टी म्हणून वोट करतात, एक इंडिविज्युअल म्हणून वोट करतात. सो पार्टी सेकेंडरी जाता. सो म्हाजें काम हांव 100% कंटेस्ट करतात आनी बी जे पीक डिफीट करपाक लागून कंटेस्ट करतलो. बरें, दीस इज वन क्लियर तुमचो स्टेटमेंट पार्टी आनी इलेक्शन. आतां लोकांचे खुबशे जे विचार आसा तेजेर एक तुमचे कितें आहा ते म्हणपाक आमकां कळपाक जाय की बेजीक इम्युनिटीज जे आसा किंवां बेजीक गजाली ज्यो लोकांक मेळपाक जाय किंवां उदक, रस्ते, लायट, ह्यो सगळ्यो गजाली आमी लोकां कडेन जेन्ना उलयले सो थोड्यो उदकाचो मेजर प्रश्न थोड्या वाठारांत आहा. एक बेजिकली हरमल सायडीन जर आमी गेले थंय म्हणटा उदकाचे भरपूर प्रॉब्लम्स आसा. तुमी ह्या विशयांचेर नॉट ओन्ली हरमल जर आख्या मंदरान ह्या विशयांचेर विचार केला की लोकांक हे विशय क्लियर करपा खातीर? पळय, हांव इलेक्शनाक देंवता म्हणल्यार 100% फूल प्लॅनिंग केल्ली आसा. आफ्टर इलेक्शन जर म्हाका निवडून हाडलो जाल्यार म्हाजे ऑलरेडी प्लॅन्स आहात. कित्याक बारीक म्हाका कित्याक तें खबर ना, इतले फळ हे आमदार हांगासर जाले, मंत्री जाले, सगळे बारीक बारीक तेंच्यांनी उदकाचो स्पेशली इश्यू आहा ह्यो सॉल्व करपाचो प्रयत्न करूंक ना. सगळ्या विलेजींनी हो इशू तूं आयज केरी टू विर्नोडा मेरेन वॉटर बॉडी सगळ्या विलेजींनी आहात. जर आमकां आतां चांदेल प्रोजेक्टच्यान उदीक येता, चांदेल प्रोजेक्ट आतां तो सुदीन ढवळीकर आमचो सिनियर लिडर जेन्ना पी डब्ल्यू डी मंत्री आसलो 2016-15 तेन्ना तेणी जे 15 MLD प्लांट आसलो पयलींच्यान चलतालो तो अपग्रेड केलो, ना तो 15 MLD म्हणजे 30 MLD केलो आनी तो गेली 6 वर्सां पेंडींग आसा. सो कोणेंच तेचें लक्ष दिवंक ना आनी कांय ना, तशेंच आहा. सो जर तें अपग्रेडेशन तेन्ना जर केलां, 5 वर्सां पयलीं केलां जाल्यार तें कित्याक इम्प्लिमेंट जायना, तेचेर काम कित्याक जायना? सुदीन ढवळीकर खंय मिनिस्ट्री खंयचोय सरकार आसलो तरी सुदीन ढवळीकर पी डब्ल्यू मिनिस्टर आसात जाल्यार तुमकां दिसता खंय तरी फेलियर आसा सुदीन ढवळीकर सुद्दां की मांद्र्याच्या लोकांक उदक न पावना? ना ना, तेणी अपग्रेड केलो न्हू, तेणी 15 ना त्याच्या उपरांत इलेक्शन जालें, इलेक्शन जाल्या उपरांत हांगासर MLA चेंज जालो, MLA चेंज जाल्या उपरांत MLAन ते फॉलोअप करूंक जाय आसलें न्हू. खंय तरी फेलियर म्हणटा तो MLA जाला. लोकांक उदीक मेळना ह्यो कित्याक लागून मेळना? लोकांक जर एक कोण इंडिविज्युअल इलेक्ट करून हाडटात, इलेक्ट करून ताका जर ते खुर्चेर बसयता जाल्यार तेची जबाबदारी आसता की 24 hours सोड 8 वरां तरी उदीक मेळूंक जाय. हांगा 34-38 दीस उदीक ना लोकांक घरांत. जीत आरोलकर उदीक दितलो 101%. म्हाका फक्त इलेक्ट करून दिवपाचे, हांव दाखयता कशें उदीक जाय. बरें, लास्ट टायम इलेक्शनाक कितें फेलियर जालें जे आतां तुमी परत करचे ना? लास्ट टायम फेलियर अशें जालें की हांवें जॉब प्रोमिसीस चड करूंक ना. ऑपोजीट कँडिडेट तेणी वचून प्रत्येक घरांत जॉब ऑफर केले जे आयज तो अनसक्सेसफूल जाला, जॉब दिवंक पावूंक ना आनी थोडे कितें जॉब आसले ते सोयऱ्या भितर वाटून दिले तेणी. सो जॉब ह्यो मेजर तेणी एक हे कॅम्पेनिंग करून घेतला. आतां कालूच तेणी एका बुथार मिटींग केल्या आनी तेणी सांगला कितें गोवर्मेंटा कडेन फंड्स ना आनी आपूण नेक्स्ट टायम परत इलेक्ट जाले जाल्यार दादा जॉब दिता बुथाचेर म्हणून. सो हे फेक प्रोमिसीस जाता जॉबांचेर.
पण तरी तुवें अनाउंसमेंट केला की 10,000 जॉब दे आणि आपण बीजेपीक जॉईन. डेफिनेटली सदांच लोक पिशयान काढतात कित्याक गोंयच्या जनतेक पिशयान काढटा ह्यो सरकार. कित्याक 10,000 जॉब म्हणटा तुम्ही इलेक्शन 4,500 वर्सां तुम्ही उगी रावतात 4,500 वर्सां तुम्ही कांयच हे करनात. आतां चेंज सीएम चेंज जाला 2.5 वर्सां जाली 2.5 वर्सां एका वर्सान तरी थोडे तरी किती 10,000 सोड एक 5-6 जॉब तरी काढपाचे आसले विदीन 1 इयर. आता इलेक्शन लागी पावला 5 महिने उरल्यात आणि आता ते 10,000 जॉब हे करतात अनाउंस. बरे लास्ट प्रश्न मांद्रेच्या जनतेक तुमच्या कडल्यान मेसेज किया कर तुमका किया सांगपाक दिस. मांद्रेच्या जनतेक इतलेच सांगू सोदता एक चान्स मेळपाक जाय म्हाका कित्याक माझे व्यूज माझे आयडियाज आहा कॉन्स्टिट्युएंसी खातीर बारीक बारीक समस्या की कारण उदकाचे उदकाचे मेजर इश्यू आहा तो हांव इमिजिएटली सॉल्व करता हे आश्वासन न्हू हे उतार एक. दुसरें म्हटल्यार इलेक्ट्रिसिटी पावर सप्लाय आतां 20-25 वर्सां पयली जे वायरी ओडलेले तशेंच आहा ट्रान्सफॉर्मर इतली वर्साचे तशेंच आहा ते चेंज करूंक ना अजून पर्यंत जर चेंजूच करना पावर सप्लाय कशी जातली. हे बारीक बारीक इश्यूज आसा स्पेशली अनएम्प्लॉयमेंट. अनएम्प्लॉयमेंट प्रत्येक इलेक्शनाक पळयता आमी इलेक्ट जातात एमएलए जातात ते फक्त प्रॉमिसीस करतात गव्हर्मेंट जॉबाचे. गव्हर्मेंट जॉब सगळ्यांक देऊ शकता काय हे पहिलो प्रश्न आहा. तेका लागून माझे इतले काम असतले जेन्ना इलेक्ट झाल्या उपरांत प्रत्येक घरान एक नोकरी मेळटली आणि ऑलरेडी अनाउन्स केला प्रत्येक घरान एक नोकरी मेळटली ती मागीर गव्हर्मेंट जॉब असो नाल्यार प्रायव्हेट सेक्टरान आहो. आमी आमचो प्रयत्न असतो की हांगा प्रायव्हेट सेक्टर हाडून प्रत्येक घरान जॉब दिवपाचे हे माझे मेजर इश्यू असतात. थँक्यू व्हेरी मच. आणि टीएमसीन अप्रोच करू ना पळय इलेक्शनाक बसता म्हटल्यार सगळे जाण एप्रोच करतात एकामेकांक. हांव तेचेर कमेंट करना पण येतात कोण कोण विचारतात. इफ नॉट एमजीपी देन ओनली इंडिपेंडंट काय एनी अदर पार्टी. आय वूड से ओनली एमजीपी एंड इट विल बी एमजीपी ओनली. ओके थँक्यू व्हेरी मच. हे आशिल्ले जीत मांद्रेच्या मतदारसंघान. परत एकदा स्ट्रॉंगली ते इलेक्शनाक उभे राविल्ले आसा आणि त्यांचे खुबशे आयडियाज आसा कितें फुलफील जातले कितलो लोकांनी विश्वास धरप हे लोकांनी डिसाईड करपाक जाय. इलेक्शना पहिली सगळ्यांची आश्वासना पण कोण फुलफील करू शकता हे लोकांनी ठरवपाक जाय आणि स्वतः तुम्ही ठरवपाक जाय. पळयत रावात प्राईम.